अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता। नमस्कार, मी मनीषा। आज आपण पितृपक्षाचे महत्व तसेच पितृपक्षात काय करावे काय करू नये हे जाणून घेणार आहोत। पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष। पितृपक्षात आपण पूर्वजांचे पिंडदान करतो, त्याला काही ठिकाणी महाळ किंवा महालय असेही म्हणतात। गरुड पुराणानुसार 15 दिवसांसाठी पितरांना मुक्त केले जाते। आपले पितर 15 दिवस आपल्या दारापाशी येऊन बसलेले असतात, त्यांना घरात यायची परवानगी नसते अशी मान्यता आहे। आपल्या मुलांचा संसार कसा चालला आहे, आपली मुले आपल्यासाठी काय करत आहे हे ते पितर बाहेर बसून पाहत असतात। या काळात आपण जर जास्तीत जास्त दानधर्म केला, विधिवत पिंडदान केले, तर आपले पितर आपल्यावरती खुश होतात, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आपल्याला शुभाशीर्वाद मिळतो, त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो। पिंडदान करताना जर 3-4 भावंडे असतील तर त्या सर्वांनीच आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा, पिंडदान करावे। मोठा भाऊ आहे तो पिंडदान करेल, तो मधला आहे तो पिंडदान करेल, मी का करू असा विचार न करता सर्वांनी पिंडदान करणे शुभ असते। कारण आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी आपल्या सर्वांना सारखा जीव लावलेला असतो, सारखे सांभाळलेले असते, त्यांनी आपल्यामध्ये कधीच भेदभाव केलेला नसतो। मग आपण असा विचार न करता आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा। पितृपक्षात आपले पितर कावळ्यांच्या रूपाने पृथ्वीवर येतात, त्यांचीच पूजा या 15 वड्यात केली जाते। पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात। जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तो व्यक्ती सर्वपित्री अमावस्येला श्राद्धकर्म करू शकतो। यावेळी आपण पितरांच्या आवडीचे जेवण बनवले पाहिजे, तरच आपले पितर खुश होतील। गरुड पुराणातील एका कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी तो पितृलोकांमध्ये गेला, त्यावेळी त्यांना अन्न म्हणून सोने देण्यात आले। परंतु कर्णाला भूक भागवण्यासाठी सोन्याची नाही तर अन्नाची गरज होती, म्हणून त्याने इंद्रदेवाला विचारले की मला तुम्ही अन्न म्हणून सोने का दिलेत। त्यावर इंद्रदेवाने कर्णाला सांगितले की तू आयुष्यभर सोने दान करत आला आहेस, परंतु तू कधीच तुझ्या पूर्वजांना अन्नदान केले नाहीस। कर्णाला त्याची चूक समजली आणि ती चूक सुधारण्यासाठी कर्णाला 15 दिवसांसाठी पुन्हा पृथ्वी लोकात पाठवले आणि म्हणूनच पूर्वजांना त्यांच्या आवडीच्या अन्नपदार्थांचे दानधर्म केला पाहिजे। तेव्हापासूनच हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। या 15 वड्यात आपल्या 3 पिढ्या म्हणजेच आपले वडील, आपले आजोबा आणि पंजोबा यांचे पिंडदान करणे शुभ मानले जाते। पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, नवीन कपडे खरेदी करू नये, प्राण्यांना इजा पोहोचवू नये, तसेच या 15 वड्यात अन्नदान करावे, जास्तीत जास्त दानधर्म करावा, त्याचबरोबर गाईला, नदीला, कावळ्याला व कुत्र्याला अन्नदान करावे, त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळतात आणि पुढील वर्षभर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते।